श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना गुप्त खबर मिळाली होती की वॉर्ड नंबर 2 वेस्टर्न चौक भागामध्ये गावठी कट्ट्यासह एक तरुण फिरत आहे. क्षणाचाही विलंब न करता शहर पोलिसांनी वेस्टर्न चौकात छापा टाकला. तेथे वेस्टर्न चौकात इम्तियाज उर्फ बबलू अजीज शाह वय वर्ष 24 राहणार काझीबाबा रोड बाबरपुरा चौक वॉर्ड नंबर 2 हा संशयितरित्या फिरताना आढळणारा. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस नायक जोसेफ साळवी, पोलीस कॉन्स्टेबल वीरप्पा करमल, शिवाजी ढाकणे, सचिन गणगे, दीपक किल्लेदार यांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केलं. शहा याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर शहा याच्यावर येवला पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचं उघड झालं. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी शहा याच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, DYSP सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत. शहरामध्ये एक इसम वॉर्ड नंबर 2 गावठी कट्टा फिरत असल्याची बातमी गुप्तदार बातमीदारांमार्फत मिळाली आणि त्यानुसार या बातमीची शहानिशा करण्यासाठी आम्ही आणि आमच्यासोबत या पोलीस स्टेशनचे पोलीस नायक जोसेफ साळवे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे आणि बाकी पथक असं आम्ही वॉर्ड नंबर 2 फिरत असताना वेस्टर्न चौकात एक इसम संशयितरित्या फिरताना आढळून आला तेव्हा त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही त्याला विचारपूस सुरू केली असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागला तेव्हा आमच्या पथकाने त्याला लगेचच पकडून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं नावगा विचारलं असता त्याने आपलं नाव इम्तियाज उर्फ बबलू अजित शहा आणि राहणार वार्ड नंबर 2 काजीबाबा रोड असं त्याने आपलं नाव पत्ता सांगितलेलं आहे. या आरोपीकडून आपण एक गावठी कट्टा आणि राऊंड हस्तगत केलेला आहे. या व्यतिरिक्त त्याने अजून काय गुन्हे केलेले आहेत ती चौकशी चालू आहे आणि तपास चालू आहे. न्यूज रिपोर्टर जयेश सावंत, एस नानमडिया, श्रीरामपूर.